भव्य अशा राज्यस्तरीय धर्म परिषदेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी संप्रदाय आलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी असून मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झाले। आपल्या सोबत या ठिकाणी आयोजक आहे, काय सांगाल नेमकं कसा प्रोग्राम आणि काय? राज्यातील वारकऱ्यांच्या समस्येवर वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे। वारकऱ्यांच्या संरक्षणार्थ कायदा निर्माण झाला पाहिजे। वारीत जाताना वारकऱ्यांना जो त्रास होतो, कीर्तनाला जाताना वारकऱ्यांना जो त्रास देतो, या समस्येतून दुविधेतून वारकऱ्यांना मुक्ती भेटली पाहिजे यासाठी या राज्यस्तरीय वारकरी परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे। राज्यभरातून 1500 वारकरी इथे येत आहे आणि जिल्ह्यातले 4-5 हजार वारकरी या ठिकाणी येणार आहेत। महाराष्ट्रातली पहिली भव्यदिव्य वारकरी परिषद बुलढाणा जिल्ह्यात होत आहे, याचा समस्त वारकऱ्यांना आम्हाला अभिमान। तुम्हाला संकल्पना कशी काय सुचली? ही संकल्पना वासुदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनातून यांनी आम्हाला आदेश केले आणि त्या आदेशातून हा संकल्प आम्ही पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतो। आपल्या सोबत या ठिकाणी वासुदेव महाराज शास्त्री आहे। नेमकं ही संकल्पना कशी आणि नेमकं काय इथून उद्देश आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार, काय सांगाल? आज या ठिकाणी सांगायचं असं म्हणजे राज्यस्तरीय वारकरी परिषद आहेत, पण हरिभक्तीपरायण वेदांताचार्य रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर यांनी यावर्षी महाराष्ट्र शासनाने 2024 ज्ञानोबा तुकोबा हा पुरस्कार दिला आणि त्यांचा गौरव केला। हा त्यांचा गौरव नसून संपूर्ण वारकरी समाजाचा गौरव आहे, महाराष्ट्राचा गौरव आहे आणि आपल्या जिल्ह्यातलं ते व्यक्तिमत्व असल्यामुळे आम्हाला त्याचा एक स्वाभिमान वाटला की आपण भी त्यांचा काहीतरी सत्कार केला पाहिजे। म्हणून आम्ही एक सत्कार समिती गठित करून हरिभक्तीपरायण संजयजी महाराज पाचपोर यांच्या सत्काराच्या निमित्तानं राज्यस्तरीय वारकरी परिषद घेतली आणि बहुसंख्येने या ठिकाणी आम्हाला लोकांनी प्रतिसाद दिला। आम्ही तालुक्याच्या प्रत्येक गावात किमान 126 गावात जाऊन हा प्रचार केला आणि लोकांना आवाहन केलं, आवतन दिलं की बा तुम्ही या परिषदेला आले पाहिजे, या सत्कार समाजाला आले पाहिजे। लोक आलेले आहेत, सर्वांचे मनपूर्वक आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो। जय हरी महाराज। कुंडली काय सांगाल, आज सत्कार झाला, काय भावना आहे? आज या ठिकाणी वागजाड फाट्यावरील आमचे हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज शास्त्रीजी आणि वकील साहेब यांनी या ठिकाणी वारकरी धर्म परिषद व वारकरी सत्कार मूर्तींचा सत्कार असं आयोजन केलं होतं। अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यानिमित्ताने या ठिकाणी भेटला आणि आता अनेक लोकांना असं वाटायला लागलं की आता याची गरज आहे, सगळ्यांना या देशामध्ये धर्म परिषदेची गरज आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये वारकरी धर्म परिषदेची अत्यंत गरज आहे, या निमित्ताने माझी याबद्दलची भावना आहे। वकील साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून ही धर्म परिषद चालू केली, नेमकं काय भावना याच्याबद्दल? नाही, कसं आहे की प्रत्येकाला धर्म आहे, धर्माशिवाय कोणी असू शकत नाही। कोणी जर असं म्हणत असेल की बा आम्ही धर्माशिवाय राहू शकतो, ती गोष्ट चुकीची आहे। आपल्या बहिणीला बहीण म्हणायचं आपल्याला धर्माने शिकवलं, आपल्याला आईला आई म्हणायचं आपल्याला धर्माने शिकवलं, आपल्या वडिला